पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बोलत आहेत. मार्मिकच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या समोरीत बसलेल्या आणि ऑनलाईन जॉईन झालेल्या मार्मिक प्रेमी बांधवानो, भगिनी आणि मातानो, म्हणता म्हणता 62 वर्ष झाली. माझ्या आधी संजयजी आपण कार्टून कंबाईनचा सगळा स्थापनेपासूनचा इतिहास सांगितला, माझ्या डोळ्यासमोर मात्र मार्मिकच्या स्थापनेपासूनचा इतिहास आहे. साहजिकच आहे, माझंही वय 62 आहे. आपल्या एका वाक्याने जरा मला हुरूप आला, ते तुम्ही जे सांगितलं की 62 वय तर आता आणि मार्मिक तर 62व्या वर्षी सुद्धा चिरतरुण आहे. म्हणजे माझे आजोबा सांगायचे, साहजिकच आहे, आजोबांचे विचार घेऊन पुढे माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख आणि आपल्या मार्मिकचे संस्थापक बाळासाहेब सांगायचे, वयाने किती मोठा माणूस झाला, वयाने माणूस थकतो, शरीराने थकतो, पण विचाराने थकता कामा नये. ज्या दिवशी विचार थकतील त्या दिवशी माणूस वयस्कर झाला. आणि तसं पाहिलं तर मार्मिक काय, शिवसेना काय, माझ्यासमोर येत आता देसाई साहेब आहेत, रावते साहेब आहेत, हे तर त्यावेळेपासूनचे सहकारी सगळे, ही सगळी मंडळी चिरतरुण आहेत. आणि म्हणूनच मार्मिककडे आणि शिवसेनेकडे तरुणांचा, युवकांचा ओढा अथवा शिवसेना आणि मार्मिक हे तरुणांचं आकर्षण नेहमी राहिलेलं आहे. व्यंगचित्रकार काय असतो, व्यंगचित्रकार काय करू शकतो, त्याचं जगातलं उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं आणि आपल्या देशामध्ये हिंदूंचं काय झालं असतं, हा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे. आणि शिवसेना ही काय अशीच कधीतरी एका सकाळी पडलेलं स्वप्न म्हणून काय निर्माण नाही झालेली. शिवसेनेची बीज ही मार्मिकमध्ये आहेत. म्हणजे मार्मिकनी बीज पेरली, मार्मिकनी जे काय अस्वस्थ मन होतं ते हेरलं, त्याला वाचा फोडली आणि त्यातून मग मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेसाठी सामन्याने जन्म दिला. हे मी का सांगतोय की काही जणांना असं वाटतं की शिवसेना ही अशी उघड्यावर पडलेली एक वस्तू आहे की ती कोणी उचलून घेऊन जाऊ शकतं, तसं नाहीये. शिवसेनेची पायमुळं ही नाही म्हटलं तरी 62 वर्ष तर सरळ दिसत आहेत. आणि त्याच्या आधीपासून सुद्धा, म्हणजे माझ्या आजोबांनी सुद्धा ही विचारांची पेरणी केलेली. व्यंगचित्रकार नेमकं काय करू शकतो, तुम्ही जे म्हणालात की सुख आणि आनंद, बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढली. हां, एक गोष्ट खरी आहे की ज्या वेळेला मार्मिकचा जन्म झाला तो काळ 1960. आता देसाई साहेब म्हणाले 2 दिवसानंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन आहे. म्हणजे मार्मिकची सुरुवात झाली तेव्हा देशाचं स्वातंत्र्य 13 वर्षाचं होतं. 13 वर्षापासूनचा संपूर्ण पुढचा जो काय आलेख आहे, आढावा आहे, तो मार्मिकमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण व्यंगचित्रकार काय करू शकतो हा जर का मुद्दा आपण उपस्थित केला, तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नुकतीच संपलेली होती. बलिदान देऊन, हौतात्म्य पत्करून, रक्त सांडून मराठी माणसाने मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिलेली होती. मुंबई मिळवलेली होती, मुंबई घेतली होती. आणि मग बाळासाहेबांनी एक विचार केला, बाळासाहेब आणि माझे आजोबांबरोबर माझे काका आणि बाळासाहेब, की किती काळ संघर्ष करायचा, आता या मराठी माणसाच्या आयुष्यात थोडे जर हलके फुलके क्षण आले पाहिजेत, मग काय करायचं, आपण काय करू शकतो. तर व्यंगचित्र दोघेही काढत होते, व्यंगचित्र साप्ताहिक काढायचं ठरवलं. आणि ते काढल्यानंतर हळूहळू हळूहळू हळू जी काय माणसं गोळा व्हायला लागली, ती गोळा व्हायला लागल्यानंतर एक लक्षात आलं की मुंबईमध्ये, म्हणजे मराठी माणसाच्या घरामध्येच मुंबई मिळवली नक्की, पण मराठी माणसावरती अन्याय हा होतच आहे. मग त्याला वाचा फोडण्याचं काम हे मार्मिकने केलं. म्हणजे सुख आणि आनंद या बरोबरीने अस्वस्थ मनाला आणि वेदनेला वाचा फोडण्याचं काम व्यंगचित्रकार करू शकतो हे मार्मिकने दाखवून दिलं. अस्वस्थ मनाला वाचा फोडण्याचं काम. आता त्या व्यंगचित्रामध्ये आनंद कोणाला मिळाला असेल मला कल्पना नाही, पण मराठी माणसाच्या आणि सर्वसामान्याच्या सुखासाठी शिवसेना प्रमुखांनी व्यंगचित्रही काढली आणि शिवसेनाही काढली, हे तर निर्विवाद सत्य. आता व्यंगचित्रकार म्हणजे नेमकं काय, व्यंगचित्र म्हणजे काय, ह्या विषयावरती गेले 62 वर्ष. म्हणजे त्यावेळेला तर स्वतः शिवसेना प्रमुख बोलत असत,
आपण आज बोलता आहात, आता नेमके व्यंगचित्रकार किती राहिले हा एक मुद्दा वादाचा होऊ शकेल, पण व्यंगचित्रकार हा प्रत्येक वेळी असायलाच पाहिजे। जसं त्या वेळेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला शाहीर हा एक भाग होता, शाहिरी पोवाडा हा एक भाग होता, म्हणजे त्या शाहिराची थाप ही त्या डफावर पडली तर त्या डफावरचं मेलेलं कातड सुद्धा जिवंत व्हायचं ही त्या शाहिराच्या थापीची मोठी कलात्मकता आणि करम होत होती। तो एक चमत्कार शाहिराच्या ज्या थापेमध्ये होता तो व्यंगचित्रकाराच्या ब्रशच्या फटकाऱ्यामध्ये, एक ब्रशचा फटकारा जर का पडला तर निश्चित पडलेली मन सुद्धा कशी पेटून उठतात हे नुसतं बोलून नाही तर बाळासाहेबांनी करून दाखवलेलं आहे, आणि ती याची ही शिवसेना। मला असं वाटतं की जर का आपण देशाचा 75वा वर्धापन दिन आता साजरा करतो आहोत, आता तो परवा आलाच, एवढ्या 2 दिवसात काय होणार नाही, पण तुम्ही जी कार्टून कंबाईन्स एक संस्था काढलेली आहे, ह्या सर्व व्यंगचित्रकारांनी एक विनंती करू इच्छितो की जर का 1947 पासूनची सगळी व्यंगचित्र तुम्ही गोळा केलीत देशभरातल्या विविध व्यंगचित्रकारांची, तर आपल्या देशाचा हा 75 वर्षाचा कालखंड आहे तो पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून जिवंत करता येईल। मग त्याच्यामध्ये आर के लक्ष्मण आहेत, बरेच आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा आहेत, शिवसेना प्रमुख तर आहेतच, अनेक देशभरातले कार्टुनिस्ट आज सुद्धा आहेत, आज सुद्धा कार्टून करतायत, पण 47 सालापासून नेमका आपण कसा आपला हा प्रवास झाला। कारण मी जे पुस्तक बाळास मला एक सगळ्यात समाधानाची माझ्या आयुष्यातली गोष्ट म्हणजे मी शिवसेना प्रमुखांसाठी त्यांची जी इच्छा होती त्यांच्या व्यंगचित्राचं पुस्तक ते मी करू शकलो ही माझ्यासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे। आणि ती करत असताना मार्मिकची व्यंगचित्र असं काय नव्हतं मी काही ती बघितलेली नव्हती, मी तर ती गेली अनेक वर्ष पाहतच मोठा झालेलो आहे, म्हणजे मार्मिक सोबतच मी मोठा झालेलो आहे, पण तरी सुद्धा ती परत एकदा चालताना मला असं वाटलं की व्यंगचित्रकार बदलतात, माणसं बदलतात, काळ बदलतो, पण परिस्थिती काय बदलत नाही, परिस्थिती तीच आहे। म्हणजे आज सुद्धा व्यंगचित्रकार नाही याच्यातला भाग नाही, काही काही व्यंगचित्र मी मुद्दामून हाताशी ठेवलेली आहेत, पण मुद्दामून मी बाळासाहेबांची काही व्यंगचित्र ही आपल्याला दाखवू इच्छितो। आता देशाचं 75वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन आहे आणि बाळासाहेबांनी हे मला वाटतं 1980 साली काढलेलं चित्र आहे। बघा, काळ बदलला, माणसं बदलली, पण परिस्थिती तीच आहे, भारत मातेच्या गळ्याला फास अजूनही तसाच आहे। हे एक व्यंगचित्र फार बोलकं आहे आणि त्याच्या खाली जे लिहिलेलं आहे की स्वतःच्या म्हणजे बाळासाहेबांनीच लिहिलेलं आहे, स्वतःच्या जिंदाबादाने सत्ताधाऱ्यांचे कानाचे पडदे बधीर झाले असले तरी या देशातील राष्ट्रभक्तांच्या कानावर भारत मातेची ही किंकाळी ऐकू जाईल काय, की भारत मातेचं जे दुःख, नुसतं आम्ही तिरंगा फडकवला म्हणजे राष्ट्रभक्त झालो, देशभक्त झालो, म्हणजे आपल्याला असं वाटतं आपली भारत माता ही आपलीच जणू काय मालमत्ता आहे, तसं नाहीये। तर तिची खरी व्यथा जी मी बोललो ना, अस्वस्थ मनाच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम व्यंगचित्रकार करतो, तर ती व्यथा ही मांडण्याचं काम केलेलं आहे। आता परत हे तर मी दाखवलं, हे आणखीन फार महत्वाचं बोलकं चित्र आहे। मी आता कोणावरती काही कॉमेंट करावी म्हणून काही व्यंगचित्र दाखवत नाहीये, पण 1978 साली हे बाळासाहेबांनी काढलेलं चित्र आहे। 1978 साली मोरारजीभाई देसाई पंतप्रधान होते, आता तो जनता पक्षाचा कालखंड, त्याच्या आधीचा आणीबाणीचा कालखंड हा काही मोजक्या लोकांना आजही आठवत असेल, कारण मी त्यावेळेला लहान होतो, म्हणजे 78 साली म्हणजे 60 आणि 78 काय किती वर्षाचा होतो तो होतो, पण तो काळ बघितलेला, तो काळ भोगलेला असा जो काही पीडितला वर्ग आहे तो आजही तो काळ जर का आठवत असेल त्यांना, तर हे व्यंगचित्र हे सदा सर्वदा सगळ्यांच्या लक्षात असायला पाहिजे। कारण त्या व्यंगचित्राचं शीर्षक असं दिलेलं आहे की परतीचा प्रवास, वरती त्याच्यावरती आपण एक कॉमेंट अशी केलेली आहे की तेव्हा मोरारजी भाई होते म्हणून मोरारजी देसाईंसारखा हेकडी माणूस पंतप्रधान पदी बसल्यावर जे व्हायचे तेच घडले, मोरारजींची हेकडी वृत्ती लोकशाहीस पुन्हा त्याच अंधाऱ्या खाईत घेऊन गेली, हे फार महत्वाचं वाक्य आहे, म्हणून मी हे चित्र दाखवतोय। आणि हे चित्र मी जे नेहमी सांगतो की 75वा वर्धापन दिनी आपण नेमके कुठे आहोत, आपल्या देशातली लोकशाही किती काळ जिवंत राहणार आहे, कशी जिवंत राहणार आहे, ह्याचा एक आढावा सगळ्यांनी घेण्याची आज गरज आहे। आज जर का बघितलं आनंदी आनंद आहे, 75वा वर्धापन दिन आहे, सरकारने मायबाप सरकारने कार्यक्रम दिलेला आहे, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा,
ठीक आहे, आता त्याच्यावरती सुद्धा एक व्यंगचित्र कोणी काढलं माहित नाही, पण मला चांगलं वाटलं की मार्मिक केवळ या साप्ताहिकाचं नाव नाही तर व्यंगचित्र सुद्धा मार्मिक असायला पाहिजे, त्याच्यात मार्मिक टिप्पणी असायला पाहिजे. आणि जे म्हणतात की अनेक शब्द जे काम करू शकत नाही ते एक व्यंगचित्र करू शकतं, तर हे एक व्यंगचित्र मी मुद्दामून दाखवतोय. त्याच्यात एक सरकारी बाबूच्या समोर एक गरीब माणूस आणि त्याचा पोरगा आहे आणि त्याचा कर्मचारी सांगतोय की सर याला घरावर तिरंगा लावायचा आहे आणि तिरंगा त्याच्याकडे आहे तो घर मागतोय. म्हणजे घराचा नाही पत्ता, 75 वर्ष झालेली आहेत, घर घर तिरंगा लावा. ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? नंतर आता आणखीन एक आहे, हे सुद्धा व्यंगचित्र कोणी काढलं माहिती नाहीये, पण व्हॉट्सअपवरती आली फिरतात. आता 19 तारखेला दही अंडी आहे, कालाष्टमी, त्याच्यामध्ये म्हटलंय दोघ जण कोण ते तुम्हाला कळतील, व्यंगचित्र दाखवलेले. ते म्हणतायत प्रभू माखन बाद में खाइएगा, पहिले 5% GST दीजिए. हे जे आहे ना ह्याला मार्मिकपणा म्हणतात. आणि हे ही अस्वस्थ मनाला वाचा फोडणारी व्यंगचित्र काढणारे व्यंगचित्रकार आज सुद्धा आपल्यामध्ये आहेत. या अशा काही ज्या गोष्टी आहेत ना, म्हणून व्यंगचित्रकार आणि शाहीर याची जी मी काही तुलना केली ती त्याच्यामुळे केलेली आहे. आज काही ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, आझादी 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 म्हणजे काय? स्वातंत्र्य. आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झालो, त्याला आता 75 वर्ष झाली. त्याच्या आधीची 150 वर्ष गुलामगिरीत गेली, 150 वर्षाचा कालखंड गेला, त्याच्यानंतरचा 75 वर्ष पूर्ण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करताना परत आपण गुलामगिरीकडे चाललोय का, हा सुद्धा एक विचार करण्याची आज गोष्ट आलेली आहे. कारण सगळीकडे घर घर तिरंगा लावत असताना राजकारण हे तर आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे. कारण लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण आलंच, राजकारण म्हटल्यानंतर निवडणुका आल्याच, निवडणुका म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आलेच, आणि ते आलेच पाहिजेत. प्रत्येक माणसाचं मत हे एकच असेल असं नाहीये. आपली मतं मांडण्याची आणि मतं व्यक्त करण्याची मुभा जिथे ज्या व्यवस्थेत असते त्याला लोकशाही म्हणतात. परंतु गेल्या 8-10 दिवसापूर्वी आपल्या देशाचा राज्यकर्ता जो पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष, आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत नड्डा, त्या नड्डाजींनी जे एक वक्तव्य केलेलं आहे हे लोकशाहीला घातक आहे की नाही हा सुद्धा विचार करण्याची वेळ नव्हे, तर विचार केलाच पाहिजे असं ते वक्तव्य आहे. काय बोलले ते? ठीक आहे ना, मी आज शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, कालपर्यंत मुख्यमंत्री होतो, पुन्हा शिवसेनेची सत्ता येणारच आहे, हे येणं जाणं हे चालूच असतं. पण नड्डा जे बोलले की या देशामध्ये एकच पक्ष राहणार आहे आणि बाकीचे पक्ष हे संपत चाललेले, विशेषतः शिवसेना ही संपत चाललेला पक्ष आहे. बघू त्यांनी प्रदेशाध्यक्ष केले, त्यांच्या नावामध्ये किती कुळे आहेत मला माहिती नाही, पण त्यांची किती जरी कुळे उतरली तरी शिवसेना काय नष्ट करू शकत नाहीत. मग ती 52 असतील ना ते 152 असतील, त्याला मला काही फरक नाही पडत. पण ही जी काही लोकशाहीला घातक म्हणजे प्रादेशिक पक्ष हे संपवून टाकायचे. देशाच्या स्वातंत्र्याची जी काही मांडणी झालेली आहे, संघ राज्य, त्याच्यामध्ये अनेक प्रदेश एकत्र आलेत, जसं बंगाल आलेला आहे, पंजाब आलेला आहे, गुजरात आलेला आहे, कर्नाटक आलेला आहे, केरळ आलेला आहे, उत्तर प्रदेश आलेला आहे, बिहार आलेला आहे, तसा महाराष्ट्र आलेला आहे, काश्मीर सुद्धा आहेच. पण ही सगळी घटक राज्य एकत्र येऊन आपल्या देशाचं स्वातंत्र्य हे निर्माण झालेलं आहे, देशाचं स्वातंत्र्य अस्तित्वात आलं, म्हणून आपल्या पद्धतीला संघ राज्य पद्धती म्हणतात. मग नड्डाजींना काय म्हणायचं नेमकं की तुम्हाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत, म्हणजे संघ राज्य पद्धत तुम्हाला संपवायची आहे का, संघ राज्य तुम्हाला नको आहे का? आणि मग हे संघ राज्य नको हे तुमचं मत, हे साऱ्या देशातल्या नागरिकांचं मत आहे का? त्याच्यावरती खऱ्या निवडणुका व्हायला पाहिजेत. तुम्ही म्हणाल आज केवळ तुम्ही गादीवर बसल्यात म्हणून हम करू सो कायदा, ही लोकशाही नाही, हा त्याचा आझादीचा किंवा ही आझादी आणि त्याचा अमृत महोत्सव नाहीये. अमृत महोत्सव म्हणजे तो अमृतासारखा असला पाहिजे. अमृत महोत्सवीच जर वर्षात तुम्हाला लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव कसला आला? अमृत महोत्सव कसला? तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. आणखीन एक गोष्ट जी बातमी मला फार महत्वाची वाटली, म्हणजे स्वातंत्र्य मिळालंय, 75 वर्ष आपण साजरी करतोय, घर घर तिरंगा, आता देसाई साहेबांनी वगैरे सुद्धा तो एक हे लावलंय, आम्ही सुद्धा लावणार, DP वरती सुद्धा तिरंगा टाकणार, टाकायचाच. कारण आपल्याकडे सगळ्या ते सोशल मीडिया जोरात आहे, सोशल मीडिया बरोबर आहे पण जे काय चालले तर तुम्हाला सोशल का, हा सुद्धा विचार करा. कारण DP वरती तिरंगा टाकणं आनंदाची बातमी आहे, पण जी लोक आपलं कुटुंब आपलं घरदार विसरून देशाच्या रक्षणासाठी म्हणजेच
स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जीवाची बाजी करून सीमेवरती उभे आहेत त्या लष्करामध्ये कपात करण्याची बातमी ही फार मोठी घातक आहे, मोठी गंभीर आहे. म्हणजे कोणत्या दिशेने आपण चाललो आहोत आणि ही कपात का करणार? तर नाही, तो खर्च जो आहे तो खर्च आम्ही लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी वापरणार. वापरा ना मग. लष्कर तर प्रचंड पाहिजेच, लष्कर प्रचंड पाहिजे, प्रचंड लष्कराला अत्याधुनिक शस्त्र ही मिळालीच पाहिजेत. पण शस्त्र घेण्यासाठी तुम्ही माणसं कमी करणार असाल तर शस्त्र देणार कोणाच्या हातामध्ये? आणि इतर प्रचंड ज्या काही महाशक्ती ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या शेजारी चीन आहेच, पाकिस्तान बांगलादेश तर भाग वेगळाच, त्यांच्याकडनं म्हणजे पाकिस्तानकडनं घुसखोरी चालूच आहे, चीन आहे, इतर बऱ्याचदे अमेरिका आहेत, रशिया आहे. यांनी माझ्या तरी आठवणीत किंवा माझ्या तरी माहितीत आधुनिकीकरणासाठी लष्कर कपात केल्याचं कुठे माझ्या वाचण्यात आलेलं आहे. म्हणजे लष्कर चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, पण देशभरात राज्याराज्यातली सरकारं पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. हे कोणतं स्वातंत्र्य आहे? म्हणजे लष्कर ज्याच्यामुळे तिरंग्याचं रक्षण होतंय त्यांच्यामुळे आपण तिरंगा घरी बसून घरावरती तिरंगा लावू शकतो, आपल्या डीपीवरती तिरंगा ठेवू शकतो, आणि त्याच्यामध्ये जर कपात करणार असाल तर नुसतं घरातून बेंबीच्या देठापासून भारत माता की जय म्हणून काही शत्रू पळून नाही जाणार आहे. आज सुद्धा ज्या काही बातम्या येतात, लडाखमध्ये चीन घुसलाय, अरुणाचलमध्ये घुसतोय, तो मी उद्या माझ्या घरावरती तिरंगा लावलेला बघून तो चीन परत जाणार आहे का? तो नाही परत जाणार. घराघरावरती तिरंगा का पाहिजे? तर तो एवढ्यासाठी पाहिजे की ते जे सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या देशाचं म्हणजे आपलं रक्षण करतायत त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की मी एकटा नाहीये, माझ्या पाठी संपूर्ण देश आहे. म्हणून घराघरावरती तिरंगा, आणि तिरंगा नुसता घराघरावर नाही तर हृदयात सुद्धा तिरंगा असला पाहिजे, हृदयात सुद्धा तिरंगा पाहिजे, नाहीतर उपयोग काय त्याचा? तर अशा या ज्या काही गोष्टी आहेत या मला असं वाटतं व्यंगचित्रकारांनी ह्या मार्मिकपणाने जनतेसमोर आणल्या पाहिजेत. आता हे सगळं मी बोललो, ही परिस्थिती आज मला काही मोठं राजकीय बोलायचं नाहीये, नाहीतर महागाई आहे, वाढती बेकारी आहे, काही ठिकाणी आता सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे, पण सरकार विशेषतः महाराष्ट्रातलं आहे कुठे? काही न करता स्वतःचे सत्कार करून घेतले जात आहेत, आणि तिकडे अतिवृष्टीने जो शेतकरी बेहाल झालेला आहे तिथे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचं नाही खाते वाटप? म्हणजे सगळे मंत्री आज आजार आहेत, कोणावरतीच काही बंधन नाहीत. आजादी का अमृत महोत्सव मंत्र्यांचं चाललंय, पद मिळालेत पण जबाबदारी नाही आहेत, करा मजा करा. तर ही अशी सगळी मौज मजा मस्ती आहे, त्याच्यावरती ब्रशचे फटकारे हे फार मोठं काम करतात. म्हणून मी गेल्या आठवड्यातच बोललो होतो की ज्याला शिवसेना प्रमुख व्यंगचित्रकलेतले आपले गुरु मानायचे ते अर्थात दीनानाथ दलाल एक होते, त्याच्यानंतर डेव्हिड लोन बद्दल तर त्यांना खूप आदर होता. आणि डेव्हिड लोनची एक गोष्ट त्यांनी सांगितलेली जाहीर सभेत मार्मिकच्या वर्धापन दिनाला सुद्धा सांगितलेली आहे की जेव्हा दुसरं महायुद्ध पेटलेलं होतं आणि हिटलरनी नुसता एक उच्छाद मांडला होता, रोज कुठे ना कुठेतरी हल्ले करायचा, एक काही काही तर असं आलं होतं की असं वाटत होतं की हिटलर आता जिंकलाच, मैत्रिणी आता एक एक देश पादाक्रांत करायला सुरुवात केलेलीच आहे. पण त्याच वेळेला ब्रिटनमधले एक व्यंगचित्रकार होते डेव्हिड लो, म्हणजे हिटलर बॉम्ब टाकायचा आणि डेव्हिड लो कार्टून काढायचे, पण बॉम्बने जेवढं नुकसान व्हायचं त्याहीपेक्षा जास्त मानसिक त्रास हिटलरला व्हायचा. आणि हिटलर एवढा परेशान होता की त्यांनी असं म्हणतात की त्याच्या सैनिकांना वगैरे सांगितलं होतं की हा कोण आहे माणूस, आहे तरी कुठे, त्याला घेऊन या माझ्यासमोर, जसा मिळेल तसा घेऊन या. अर्थात डेव्हिड लो काही सापडले नाही, पण ही व्यंगचित्रकाराची ताकद असते. आणि या मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी देशातल्या तमाम व्यंगचित्रकारांना एवढंच सांगू इच्छितो की जर देश पुन्हा एकदा गुलामगिरीकडे चालला असेल, पुन्हा एकदा हुकुमशाहीच्या दिशेने चालला असेल, तर तुम्ही तुमचे फटकारे त्या वृत्तीवरती मारलेच पाहिजे. तुमचा ब्रश हा कधीही कुठेही, हां फटकारे मारताना ब्रश झुकतो पण तो झुकल्यानंतर परत ताठ होतो, तसे तुम्ही आणि तुमचा ब्रश, तुमचा कुंचला हा ताठ मानेने देशाला मार्गदर्शन करत राहा. आणि मार्गदर्शन व्यंगचित्रकाराने कसं करावं त्याचं अप्रतिम उदाहरण हे मार्मिक तीन तुमच्या समोर ठेवलेलं आहे. मला असं वाटतं तुम्ही त्यावेळेला जी काय बाळासाहेबांकडनं प्रेरणा घेतली ती प्रेरणा केवळ व्यंगचित्र काढावी म्हणून नाही, तर ही पुढची सुद्धा जी काय वाटचाल आहे तो वारसा आणि वसा हा त्याच्यामध्ये दिसावा एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा मार्मिकच्या वर्धापन दिनी बोलत होते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे, राज्यातल्या नव्या सत्तेत आलेल्या सरकारवर देखील टीका केलेली आहे.
मार्मिकच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी संबोधन केलेलं आहे आणि राज्यातल्या तसंच केंद्रातल्या सरकारवर त्यांनी टीका केली आहे. खातेवाटपाच्या दिरंगाईवरनं टीका केली आहे. त्यानंतर महागाई आणि अन्य मुद्दे देखील त्यांनी समोर अधोरेखित केलेले आहेत आणि त्याचवेळी मार्मिकबद्दल आणि व्यंगचित्रकारांच्या ताकदीबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी संबोधन केलं आणि विचाराने माणूस थकू नये, वयाने थकू शकतो मात्र विचाराने थकू नये असं देखील म्हणाले उद्धव ठाकरे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.